आणि यानंतर आपण थेट नवी मुंबईत जातोय. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मोर्चात विनायक राऊत खासदार शिवसेनेचे सध्या बोलतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, ठाण्याचे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि आमच्या उपनेत्या बिरजेताई यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील शिवसैनिकांचा हा पहिला धडक मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वर्किंग डे आहे, सूर्य जबरदस्त तळपतोय, उन्हाच्या झळा लागतायत, पण तरी सुद्धा त्याची पर्वा न करता एवढ्या मोठ्या संख्येने या तडीपार मोर्चाला आपण सर्वजण आला, तुम्हाला मनापासून धन्यवाद. कालच भास्कर शेठ आणि अरविंद सावंत साहेब झाडाझडतीकडून आलेले आहेत. आता भास्कर शेठ आज तिसरं नोटीस तुम्हाला मिळणार 153 वच. सध्या पोलिसांनी सायक्लो स्टाईल 153 काढून ठेवले. आता जपून बोला म्हणून सांगतायत, कसं बोलावं हे सुद्धा आता सांगतायत. पण मगाशी अंबादास तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी त्या संबंधित अधिकाऱ्यांना जी वॉर्निंग दिलेली आहे, मला या धडक मोर्चाच्या वतीने नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सांगायचं आहे, सर्व उपायुक्तांना सांगायचं आहे, सुपारी घेऊन जर मिंदे सरकारचं मांडलिकत्व जर तुम्ही स्वीकारणार असाल तरी शिवसेनेशी गाठ आहे, लक्षात ठेवा. अशा अनेक अधिकारी बघितले आहेत, अनेक अधिकाऱ्यांना घरी पाठवले आहेत, पण आजही शिवसेना तेवढ्या ताकदीने उभी राहिलेली आहे. आणि त्यामुळे आमच्या मडवी साहेब असतील, आमचे कल्याणचे विजय साळवी, आमच्या राजन विचारे खासदार, त्या दोघांवर तडीपारीच्या नोटीशी बजावल्या. खासदार राजन विचारे यांचं संरक्षण काढलं. काल भास्कर रावांची तोफ तिथे धडाडली, मध्यरात्री त्यांचं पोलीस संरक्षण काढलं. या पोलीसी संरक्षणामध्ये शिवसैनिक कधी चालत नसतो आणि कधी वाढत नसतो. अरे आणीबाणीमध्ये रजनी पटेलला जे साध्य दिलेलं आहे, रजनी पटेलला जी जागा दाखवली शिवसैनिकांनी, हे मिंदे सरकारचं तुम्ही कशाला गोडवे घालताय? तुम्ही कायद्याचे रक्षण करते आहात, कायदा जो बनवलेला आहे तो कायदा मोडला जाऊ नये याची दक्षता पोलीस अधिकाऱ्यांना घ्यायची आहे. एखाद्या शासनकर्त्याने आदेश द्यायचे, आदेशाचं पालन जरूर करा, पण आदेशाचं पालन करत असताना एखाद्यावर जर अन्यायाने अत्याचार करण्याचा जर प्रयत्न केला तरी शिवसेना कदापि गप्प बसणार नाही, कदापि गप्प बसणार नाही. आता मडवीताईंनी आपले विचार व्यक्त केले, 15 वर्षापूर्वीच्या तक्रारी, हा कोणतो डीसीपी? काल म्हणे त्याने प्रेसला ती प्रेस रिलीज केली, बघा वाचा, एक केस, दोन केस, तीन केस. मग माझं सांगायचं त्या डीसीपीनं एवढं आहे, पण या रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा ग्रामध्ये सांगितलं की माझ्यावर 100 केसेस आहेत. 100 केसेस असलेला मुख्यमंत्री बनतो आणि ज्याच्यावर एकही नोटीस नाही तो आमचा तडीपार होतो काय? तुम्ही मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन जर शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केलात तर डीसीपी साहेब और किती ह्या महाराष्ट्रामध्ये काय तुम्ही एकटे अगदी रामशास्त्री बाणेचे अधिकारी नाही आहे? कायद्याला कायदा तुम्हाला जेव्हा कळतो, जेवढा कळतो तेवढा करणार जरी नसला तरी थोडा बहुत कायदा आम्हाला कळतो, कारण पोलिसांच्या नोटीसा आमच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. सगळ्या शिवसैनिकांच्या पाचवीला पोलिसी कारवाई पुजलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही घाबरून जाणार नाही आहेत. ठाण्याच्या सभेमध्ये आम्हाला नोटीस आले,
म्हणे मी एकाला काढतं म्हटलं, आता काढतं तर काढतं, त्यांना त्रयोदशीला आपण चिरडतो की नाही काढतं, त्या काढत्याचा उल्लेख केला म्हणून 153 नोटीस। काय मूर्खाचा बाजार, आम्हाला ते पाठवलं त्याच्यामध्ये लिहून पाठवलेलं आहे काय काय तुम्ही असंविधानिक बोललात। आता भास्कर शेठ अरविंद साहेब यांना विचारावं लागेल, हे संसदेतले जबरदस्त अभ्यास लोक। आता अंबादास दानवे आमचे विरोधी पक्ष नेते आहेत, आता आम्हाला जाताना फिरावंच लागेल कोणतं असंसदीय शब्द वापरायचं नाही का, साहेबांचं मन दुखत, साहेबांची प्रतिमा मलिन होते। गद्दारी करणारा आणि खोक्याने जन्मलेला माणूस आज आमच्या भाषणाने जर मलिन होत असेल तर सर्फ पावडरचा वापर करा, करा वापर। वॉशिंग मशीन तर भाजपाची आहेत, म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या मनीषाताईंनी सांगितलं, और जातीचं खोटं प्रमाणपत्र, चिटिंगचे अनेक गुन्हे, तरी त्या लोकसभेमध्ये जाऊन ते भाईसाहेब बसतात। आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते म्हणजे पाठीमागे लागतात असं मी म्हणणार नाही, पण हा लोटांगण घालतात असं बोलूया, चांगला शब्द। कायदा आम्हाला लागू करताय, अरे भारतीय जनता पक्षामध्ये एक एक डझन मर्डरचे केसेस असलेले तो पवित्र होऊन बसतो, आणि आमच्या मडवी साहेबांनी आमच्या विजय साळवींनी काय गुन्हा केला, तो मणिशंकर अय्यर नावाचा एक महाराष्ट्र द्वेष होता, सावरकरांच्या विरुद्ध त्याने अपशब्द वापरले होते, सावरकरांची ती वाक्य अंदमानच्या निकोबार मधून काढून टाकल्या होत्या काव्यपंक्ती, त्याच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं, त्या शिवसैनिक म्हणजे मणिशंकर अय्यरच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलात, म्हणून 2022 साली आमच्या जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना तडीपारीची नोटीस। मग त्या केसेसमध्ये आताचे विद्यमान मुख्यमंत्री थोर विचारवंत गाडे अभ्यासक जनतेचे कैवारी आणि नवीन एक पदवी मिळाली 50 खोके एकदम ओके, हे पण आरोपी आहेत ना, बजावा त्यांच्यावर थोडी फार नोटीस, हिंमत असेल तर। इथे आमच्या मडवीना सांगताय की जा त्यांच्या तंबूत, नाही तर तडीपार करून जा त्यांच्या तंबूत, नाही तर एन्काउंटर करो, नक्कीच डीसीपी साहेब तुमचे वाक्य आम्ही रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, हे त्या विधानसभेच्या अधिवेशन मध्ये आमचे हे जे वाघ बसलेले आहेत हे तुमचा पंचनामा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कोण अधिकारी लागून गेलात तुम्ही, कायद्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीत, कायद्यापेक्षा आम्ही मोठे नाही, आम्हाला माहिती आहे खासदाराचा अधिकार काय, आम्हाला माहिती आहेत आमदारांचे अधिकार काय, पण तुम्हाला जर एन्काउंटर करण्यासाठी या ठिकाणी जर तुम्हाला नेमलं असेल तर तुमचा पंचनामा विधानसभा आणि विधान परिषदेच्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये करण्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी सक्षम आहेत, तुम्हाला जर याच्यामधून सेवेतून तरी पार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार हा इशारा समजा। आता या महाराष्ट्राच्या शासनाच्या विरुद्ध बोलायचं आम्हाला मनाई आहे, आम्ही व्यक्तीवर बोलणार नाही पण मुख्यमंत्र्यावर बोलणार म्हणजे बोलणार, मंत्रिमंडळावर बोलणार म्हणजे बोलणार, कारण आमचा तो अधिकार आहे शासन व्यवस्थेचे गैरव्यवहार, शासन व्यवस्थेचा भ्रष्टाचार लोकांसमोर मांडणं हे आमचं कर्तव्य आहे, नागरिक म्हणून स्वतंत्र भारताचे आम्ही नागरिक आहोत, आणि म्हणून एखादा शासन करता जर जुलमी राजवट अंमलात आणत असेल, एखादा शासन करता शिवसैनिकांना वेचून वेचून त्यांच्यावर तडीपारी लावायचा प्रयत्न करत असेल तर कायद्याच्या माध्यमातून त्यांना तर आम्ही योग्य तो उत्तर देऊच, पण लोकशाहीने मिळालेला आमचा जो हक्क आहे भाषण स्वातंत्र्याचा, या भाषण स्वातंत्र्याच्या माध्यमातून सुद्धा तुमचं वस्त्रहरण केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आता शब्द जपूनच वापरायचे झाले, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी
मिंदे गटाच्या म्हणजे नाथाळाच्या माती हाणू काटी आता त्या क्षेत्रपणाची नोटीस तुकाराम महाराजांना विचारेन बाबा तुम्ही हे वचन केलं मी त्याचा वापर केला 153 लावले माझ्यावर या 153 हचा जो दुरुपयोग चाललेला आहे अरे कधीतरी अभ्यास करा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने शिवसेना संपवण्याचं कपट कारस्थान रचलेलं आहे मग कोण म्हणतोय बीजेपीचा दलाल कोण म्हणतोय गद्दार आणि ह्या गद्दारीला उचित साजेसाचं कार्य काय करता तुम्ही केवळ गद्दारी करून तुम्ही गप्प बसलेला नाहीये त्या गद्दाराने शिवसेनेचं नाव पुसून टाकलं ज्या शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला त्या जन्मदात्या आईचा तुम्ही खून केलात महापातकी ज्या धनुष्यबाणाने तुम्हाला एवढं मोठं केलं ते धनुष्यबाण खुनसीपणाने तुम्ही गोठवलं आणि छद्मीपणे हसताय आनंद वाटतोय तुम्हाला अरे पहिलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही नगरसेवक आमदार ते इथपर्यंत पोहोचलात त्या धनुष्यबाणाला गोठवताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची तर लाज वाटली पाहिजे होते आता पोलीस तयार करतील 153 ज्या शाखेतून बसून धर्मवीर आनंद दिके यांनी तुम्हाला सामाजिक कार्याचा वसा दिला होता निष्ठा शिकवली श्रद्धा शिकवली त्या निष्ठेला आणि श्रद्धेला काळीमा पासून तुम्ही शिवसेनेचं कार्य करत असताना एवढ्या मोठ्या पदावर गेलात त्या शिवसेना शाखा तोडायचं तुम्ही काम चालू केलेलं आहे कल्याणची शाखा तोडायला गेलात ठाण्याची शाखा तोडायला गेलात मीरा भाईंदरची शाखा तोडायला गेलात किती शाखा तोडायचं ही राक्षसी वृत्ती दहिसर विभागाची शाखा तोडली सुभाष भोईरांचे सांगतात 40 वर्षापूर्वीची कार्य शिवसेनेची कार्यालय तोडतात आज कार्यालय तोडायची नवीन शिवसेनेने बांधलेली ठीक आहे पण ज्या स्वर्गीय धर्मवीर आनंदराव आनंद दिघे साहेबांनी उभी केलेली शाखा तोडत असताना एकनाथ शिंदे तुमचा आदेश कसा काय जातो तुम्हाला त्याच्याकडे एकीकडे धर्मवीरांचं नाव घेऊन तुमचं बाजारातलं नाणं चालवायचं आणि दुसरीकडे धर्मवीरांच्या विचाराला काळीमा फासायचा बाळासाहेबांच्या विचाराला काळीमा फासवायचा हा नतदृष्ट विचार सध्या या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे फार दिवस नाही कालपासून एकमेकाच्या उरावर बसायला सुरुवात झाले उरावर बसले काल दोघांची तोंड दोन बाजूला दिल्लीमध्ये जातात ह्या मंत्र्यांना भेटणार त्या मंत्र्यांना भेटणार एकही मंत्री यांना भेट देत नाही नंतर त्या हेलिकॉप्टरमधून नेलेल्या 88 मोठमोठ्या या पाठवल्यानंतर मग एकाची भेट मिळते असे विकतचं राजकारण औटघटकेचं राजकारण ज्या तुम्ही केलात बसलेल्या खुर्चीवर सुखी तुम्ही नाही राहू शकणार पण शिवसेनेला संपवण्यासाठी पोलिसी आणि प्रशासकीय यंत्रणेचा जर वापर करत असाल त्या धडक मोर्चातून आम्ही तुम्हाला इशारा देतो शिवसेना ही मेलेल्या आईचं रक्त प्यालेलं नाही ही वाघाचं रक्त पिऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने धगधगती झालेली मशाल आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट